मनाला भिडता कळ उठते उरात सारे सोसावे निमुट नाही सोसण्याला अंत कथा सारी भोगण्याची व्यथा सारे सोसण्याची शब्दांचाच खेळ सारा चाले अनादि अनंत असा शब्दांचा खेळ मांडणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री दया मित्रगोत्री यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आजचे पाहुणे या गोवा दूरदर्शनच्या खास कार्यक्रमामध्ये दया मित्रगोत्री यांच्याशी आजचा संवाद हा त्यांच्या साहित्य क्षेत्रातील भरारीचा मागोवा घेणारा आणि त्याचबरोबर माणूस म्हणून त्यांच्या जीवनप्रवाहाचा विचारांचा चिंतनाचा पट उलगडणारा व्हावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील पाऊल ठसे मौनातील कविता कवितेच्या सावल्या अशा काव्यसंग्रहातून रसिकांना भेटणाऱ्या दयामित्रगोत्री आज आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा लाभ मलाही आणि गोवा दूरदर्शनच्या दर्शकांनाही होणार आहे नमस्कार दयाताई नमस्कार संगीता तुम्हाला पहिला प्रश्न विचारण्यापूर्वी मला आदरणीय डॉक्टर अरुणा ढेरे ज्या मराठीतील ज्येष्ठ संशोधक साहित्यिक विदुषी आहेत तर त्यांनी तुमच्या कविता संग्रहाला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये जे म्हटलं आहे ते मला सांगावंसं वाटेल त्या म्हणतात की दया तुझ्या कविता म्हणजे तुझा अंतरनाद आहे तुझ्या आतलं खळखळणं खल खचणं सावरणं मोहरणं सगळं या कवितेच्या शब्दांना ठाऊक आहे तुझे शब्द तुझ्या आतल्या जगातून आलेत तू मुळात मराठी भाषिक नाहीस हे देखील विसरायला व्हावं इतके तुझ्या कवितेतले शब्द स्वाभाविक आहेत तर मला तयातही तुम्हाला असं विचारायचं आहे तुम्ही जर मूळच्या मराठी भाषिक नाही आत तर तुमची मातृभाषा नेमकी कुठली आणि पूर्वाश्रमीची दया कळसूर नावाची ही मुलगी तिचा जन्म कुठे झाला आणि गोव्यात येईपर्यंतचा जडणघडणीचा प्रवास कुठे कुठे झाला मी मूळची कर्नाटकची जन्म माझा हुबळी या गावी झाला पण हुबळी ही तर आमचं वास्तव्य जास्त राहिलं नाही मी शाळेला जाय जायच्या वयामध्ये कोल्हापूरमध्ये होते आणि कोल्हापूरमध्ये असल्यामुळं मा मराठी मिळ माध्यमातून माझं शिक्षण झालं आणि सहावीपर्यंत मी कोल्हापूरला होते तिथून परत बागलकोटला गेलो बागलकोटमध्ये कानडी होतं कर्नाटकात आहे ते तिथे परत मराठी शाळा होत्या पण एक विषय कानडी कंपल्सरी शिकायला लागायचा त्याच्यामुळं तिथे कानडी पण शिकले मी लिहायला वाचायला बोल बोलत तर आम्ही घरी कानडीच होतो त्याच्यामुळं बोलणं येत होतं बरं पण मग नंतर दहावीपर्यंत माझं शिक्षण तिकडे झालं अकरावी तेव्हा अकरावीचं मॅट्रिक होतं मग अकरावीपर्यंत तिकडे शिकले मी आणि पुरत मिरजेला येणं झालं आमचं म्हणजे बागलकोठून मिरज मिरज मग बागलकोठून मिरजेला आल्यावरती माझं कॉलेजचं शिक्षण विवेकानंद शिक्षण संस्था त्या कॉलेजमध्ये झालं आणि बी ए नंतर लग्न झालं आणि तेव्हा तिथून मग गोव्यात आला हां तिथून मग गोव्यामध्ये वाया मुंबई वाया मुंबई <laughs> मी असं ऐकलं आहे की तुम्ही लहानपणी वाचनाची भूक भागवण्यासाठी कधी ग्रंथालयात गेला नाहीत म्हणजे आता तुम्ही ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाला आहात गोव्यामधून पण तरीही त्या काळी तुम्ही कधी ग्रंथालयात गेला नाहीत तर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती जे बुक स्टॉल असतात आजही असतात तर त्या बुकस्टॉल्समध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं वाचायचात तर हे जगावेगळं तुमचं वाचन ही कशी काय हां माझे वडील रेल्वेमध्ये होते आणि रेल्वेचा क्वार्टर्स आम्हाला मिळायच्या आणि आम्हाला वाचनाची आवड तिथेच निर्माण झाली कारण मिरजेला कोल्हापूरला असताना तर मराठी पुस्तकं वगैरे मिळायची तिकडे किशोर आणि बालकांची जी जी मासिका होती ती सगळी बुकस्टॉलवरती असायची मग शाळेच्या वेळेमध्ये शाळा सुटली की आम्ही बुकस्टॉलवरती जाऊन बसायचो मी आणि माझा भाऊ आणि पुस्तकं तिथली त्यांना परमिशन घेऊन त्या दुकानदाराची पुस्तकं वाचत बसायचो आणि मग तिथून परत बागलकोटला गेल्यावर तिथं पण तिथं तर प्लॅटफॉर्मच्या अगदी शेजारी आमचं क्वार्टर्स होते त्याच्यामुळं तिथं पण आम्हाला तिथं पण कारणी जरा होतं म्हणून हिंदी पुस्तकं वाचायला आम्हाला मिळाली मग तिथे कल्याण म्हणून एक मासिक यायचं आणि त्या हिंदीमुळं मला हिंदी भाषेची पण आवड निर्माण झाली आणि मग तिथल्या शिक्षणामध्ये मी दहावी करता करता हिंदीच्या प्रथमा मध्यमा मा आणि तृतीया ह्या तीन परीक्षा पण दिल्या त्याच्यामुळं त्याच्यात पण थोडंफार लिखाण केलं म्हणजे मातृभाषा कानडी शिक्षण लेखन वाचन मराठी आणि त्याशिवाय हिंदी इंग्रजी कोकणी अशा पाच भाषा तुम्हाला अवगत आहेत तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा कविता लेखन केलं ते कुठल्या भाषेमध्ये केलं आणि पहिली कविता म्हणजे कधी लिहिलीत मी एस वाय बी एमध्ये असताना पहिली कविता लिहिली आणि ते कॉलेजचं जीवन आ, मा ना मग अशा स्वप्नाळू अवस्था होती तेव्हा आणि घरामध्ये फारसं मराठीत कोणाला आवड नव्हती एवढी आई माझी वाचायची पण ती कानडी वाचायची त्याच्यामुळं मला म्हणजे मराठीतूनच लिहायचं ते कोणाला दाखवायचं असं वाटायचं मग माझ्या मैत्रिणींना वगैरे सगळं दाखवून झालं मग त्या म्हणायच्या चांगल्या आहेत तर तू कोणाला तरी दाखव जाणकाराला मग आमच्या मराठीचे प्रोफेसर एस एन पाटील म्हणून होते विवेकानंद शिक्षण संस्थेत तेव्हा त्यांना दाखवलं मी मग ते म्हणायला लागले छान आहेत कविता आणि लिहित राहतो मी म्हणून त्यांनी माझी ती कविता पहिली जी लिहिली हो होती कविता ती कविता त्यांनी कॉलेजमधल्या भीतीपत्रकावर लावली पण नावानी लावायला मला थोडी भीती वाटत होती म्हणजे म्हणजे मुलं होती चिडवतील वगैरे म्हणून मन मग वेगळ्या स्वरूपामध्ये ट्रॉलिंगची भीती त्या काळी पण होती तर म्हणून मग मी नाव न घालता ती कविता लावली पण मुलांच्याकडून मग तिथे येता जाता आम्हाला नोटीस बोर्ड जवळच होतं मग ते येता जाता आम्हाला कॉमेंट्स मिळायच्या की छान आहे कविता कोणी लिहिली माहीत नाही नाव नाही लिहिलं पण कविता वाट चांगली वाटते मग त्या सरांनीच मला प्रोत्साहन दिलं आणि घरात पण म्हणजे नको कोणी म्हणत नव्हतं पण वाचन होतं आणि मग सगळे म्हणायचे की लिहित राहा लिहित राहा मग त्यांच्या मदतीनं मला मी आंतर कॉलेजमध्ये स्पर्धा काव्यस्पर्ध्या व्हायच्या काव्य वाचनाच्या त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतले आणि त्या स्पर्धेमध्ये भाग म्हणजे विलिंगडन कॉलेजमध्ये स्पर्धा होत्या तिथे मंगेश पाडगावकर अध्यक्ष म्हणून आले होते आणि त्यांच्या अध्यक्ष कवी संमेलन झालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मला बक्षीसही मिळालं होतं त्यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते त्याच्यामुळं ती एक छान आठवण आहे कॉलेजच्या जीवनातली मग तशी मग एक थोड्या फार लिहिल्या होत्या कविता पण माझ्यासाठी माझ्या पुरत्याच होत्या त्या कविता मी कुठे प्रकाशित वगैरे केल्या नव्हत्या बरं बरं म्हणजे युवावस्थेमध्ये कॉलेजच्या काळामध्ये कविता लेखनाला मराठी मधल्या सुरुवात झाली आणि पण प्रत्यक्षात म्हणजे तो काळ मला वाटतं पंच्याहत्तरच्या पुढचा आसपासचा हां पण प्रत्यक्षात तुमचा जो पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला त्यासाठी मात्र एकोणीसशे सत्त्याण्णव साल उजाडलं पाऊल ठसे या नावाचा संग्रह तर मधला इतका काळ तुम्ही कवितांपासून दूर कशा राहिलात का कविता तुमच्यापासून दूर राहिली नाही कविता माझ्याजवळ होतीच पण बहात्तरपासून शहात्तरपर्यंत मी चार वर्ष माझी कॉलेजमध्ये गेली आणि शहात्तरमध्ये माझं लग्न झालं आणि लग्न करून मग मी मुंबईला गेले तिथे माझे मिस्टर सोमय्या कॉलेजमध्ये हिस्ट्रीचे प्रोफेसर होते पण त्यांनी हिस्ट्रीमध्ये मध्ये पण एम ए केलं होतं मग त्यांना आर्कॉलॉजीची जास्त आवड होती त्यामुळं त्यांनी गोव्यामध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं मग त्यामुळं आमचं गोव्याला येणं झालं फक्त एक वर्ष आम्ही मुंबईला काढलं एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून आम्ही गोव्यात आहोत आणि इथे गोव्याला आल्याबरोबर इथला निसर्ग हे सगळं पाहण्यात कविता सुचत होत्या पण लिहिणं होत नव्हतं लग्नानंतर मध्ये मुलगी झाली आणि मध्ये मी एस एन डी टी युनिव्हर्सिटीतर्फे इतिहास घेऊन एम ए पण केलं हो का त्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये मला कविता लिहायचं काय सुचत नव्हतं कविता मी जगत होते तेव्हा माझी मुलगी नंतर झाल्यावरती तिचं संगोपन संसार ह्याच्यामध्ये आणि नोकरी पण नव्हती त्यावेळी म्हणून मी तिथे आरामात होते घरात पण माझ्या सासूबाईंनी मला प्रोत्साहित केलं पुढे शिकायला माझा मुलगा डबल एम ए आहे तू एकच एम ए करून बसली आणि काहीतरी शिक मग त्या निमित्ताने मी स सायन्सचा सर्टिफिकेट कोर्स होता तेव्हा महाराष्ट्रातल्या पुणे युनिव्हर्सिटीतर्फे इकडे गोव्यात चालवला जायचा बरं तो सहा महिन्याचा मी कोर्स केला हाँ. आणि त्या कोर्सनंतर लगेचच मला रिझल्ट व्हायच्या अगोदर कॉमर्स कॉलेज डेम्पो कॉमर्स कॉलेजमध्ये लायब्ररी लायब्ररीमध्ये लीव्ह व्हेकन्सीवरती मला जॉब मिळाला त्याच्यामुळं घरात सगळेच आनंदी झाले मला, मला पण बरं वाटलं माझी मुलगी लहान होती तरी सांभाळायला सासूबाई होत्या घरात म्हणून त्यांच्या आधारावर मी आणि सकाळी आठ ते दोन असं वेळ होतं मग तिची शाळेची वेळ पण तीच असायची मग तेवढ्यात मी सांभाळून घेतलं म्हणजे या सगळ्या काळामध्ये कविता बाजूला राहिली कविता जगत राहिले हां आणि त्यानंतर जी पुन्हा कविता सुरू झाली त्यानंतर मला वाटतं तुम्ही मागे वळून पाहिलंच नाही म्हणजे पाऊल ठसे आलं त्याच्यामध्ये अल्पाक्षरी कविता किंवा चारोळ्या म्हणू त्याचा संग्रह ज्या चारोळ्या तुमच्या खूप गोव्यामध्ये आणि गोव्याबाहेरही गाजल्या तो संग्रह आला त्यानंतर दोन हजार सहामध्ये मौनातली कविता आणि दोन हजार सोळामध्ये कवितेच्या सावल्या असे कविता संग्रह प्रकाशित होत गेले या कवितांचा जो प्रवास होता त्यातली उंची उत्तरोत्तर वाढत गेली आणि त्याचा पुरावा म्हणजे द गोवा हिंदू असोसिएशन विले पार्ले मुंबई यांचा या दोन हजार पंधराचा पुरस्कार जो कविवर्य बाभ बोरकर स्मृती पुरस्कार आहे तो मानाचा पुरस्कार तुमच्या काव्यसंग्रहाला मिळाला त्यानंतर गोमंत विद्यानिकेतन मडगावचा दोन हजार बाराचा त्यांच्या शतकमहोत्सवी वर्षातला साहित्य पुरस्कारही तुम्हाला मिळाला तर कवितेची जी ही भरारी आहे ज्याच्यामध्ये आशय विषय चिंतन आणि शैली याच्या या विविध अंगामुळे अंगांना अंगानी ती शैली उंचावत गेली तर हा जो बदल तुमच्या कवितेमध्ये घडला याचा प्रत्यक्ष जीवनातल्या घडामोडी सुखदुःखाचे हिंदोळे त्याच्यामधली आपली दोलायमान मनस्थिती तर याच्यातून तुमच्या कवितेचा सूर बदलला असं तुम्हाला मागे वळून पाहताना जाणवतं का हो नक्कीच जाणवतं कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये माझे मिस्टर गेले आणि त्यांच्यानंतरच्या ज्या कविता लिहिल्या त्या सगळ्या अशा थोड्याशा दुःखद म्हणजे त्या आठवणीवरती आधारित होत्या आणि जेव्हा मी महिन्या दीड महिन्यांनी युनिव्हर्सिटीला जॉईन झाले पुन्हा नोकरीवरती रुजू झाले तेव्हा सगळे कलिग्स वगैरे खूप त्यांनी सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं ग्रंथा ग्रंथपाल आणि जो जोडी काम करणारे मग तेव्हा एकदा असं झालं की म्हणजे मी अशी एकटी असायची पण कोणी मला त्रास वगैरे द्यायचं नाही काही जास्त बोलायचं नाही पण एकदा सगळे हसत खेळत बसले होते आणि मी थोडीशी उशिरा पोचले ऑफिसला तर मगच हे भाई आल्या गप्प बसा गप्प बसा असं झालं मग मी विचार केला की आपलं दुःख तर आयुष्यभर आपल्या सोबतच असणार मग इतरांना दुःखी करण्याचा आपला काय अधिकार आहे आपल्यामुळं त्यांना का हिरमसून उदासून राहायचं म्हणून मग मी हळूहळू त्यांच्यामध्ये मिसळत गेले बदलत गेले स्वतःला जाणून बुजून बदललं आणि त्याच्यामुळं मग माझ्या आयुष्यात पण हळूहळू बदल व्हायला लागले मुलीची जबाबदारी होतीच त्याच्यामुळं तिचं शिक्षण तिचं सगळं करायचं त्याच्यामुळं ते मी सगळं हळूहळू चेंज करत गेले आणि मग दुःख तर होतं पण ते त्याच्यामध्ये पण ते सकारात्मकरीत्या घेतल्यामुळं मी ते म्हणजे जरा जरा हळूहळू मागं पडत गेलं आणि नवीन सगळ्या सा कम ह्याच्या संधी आल्या ते घेत गेले आणि पुढं शिक्षण घेतलं एम फिल केलं म्हणजे एका वाटेनी कवितेचा प्रवास चालू असताना दुसरीकडे तुम्ही गोवा विद्यापीठामध्ये ग्रंथपाल म्हणून रुजू झालात आणि मग ते त्या क्षेत्रामध्ये एम फिल तुम्ही जी केली तर त्याचा विषय काय होता त्या थिसिस तेव्हा नुकतंच सगळं कॉम्प्युटराइज होत होतं लायब्ररी आणि आम्ही सगळं आमचा संग्रह पण जवळजवळ एक लाख दहा हजार पुस्तकं तेव्हा होती आम्ही कॉम्प्युटराईज केलं तेव्हा आणि आमच्या ग्रंथपालांनी तेव्हा बदलून आलेले ग्रंथपाल होते त्यांनी त्यांच्या मदतीनं कॉम्प्युटर वगैरे शिकून आम्ही सगळं ऑटोमेशन केलं आणि ते ऑटोमेशन ऑफ गोवा युनिव्हर्सिटी लायब्ररी याच विषया विषयावरती मी एम फिल केलं बरं 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 या टप्प्यावरती थोडासा तुमचा कवितेचा प्रवास हा कवितेच्याच माध्यमातून आपण पुढे नेऊया चिरवेदनेच्या काठावरील स्वप्नांची कविता असं डॉक्टर सोमनाथ कोमरपंत या ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिकाने तुमच्या अल्पाक्षरी कवितांबद्दल म्हटलं आणि ते खरंच आहे पाऊल ठसे या पहिल्या वहिल्या संग्रहातील या अल्पाक्षरी कविता किंवा चारोळ्या आम्हाला ऐकायला आवडतील तुमच्याकडून काही मोजक्या मोजक्या स्वप्न जेव्हा परकी व्हायला लागतात ला तेव्हा आभाळच आपुलकी दाखवत आभाळात उगवलेल्या नक्षत्रांचं मनात लख चांदण वा हात नजरेला नजर भिडताच एक झुकते एक झुकवते त्या काळी कॉलेजमध्ये ही खूप ही चारोळी प्रसिद्ध होती आणि स्पेशली कॉलेजच्या मुलांसाठी लिहिले असं वाटायचं नजरेला नजर भिडतात एक झुकते एक झुकवते झुकावे आणि झुकवावे हे नजरेला कसे कळते क्या बात आहे चांदण्या मोजण्यात रात्र कशाला घालवतोस चांदण्या मोजण्यात रात्र कशाला घालवतोस थोडासा हात पुढे कर आभाळ तुझ्या आहे प्रत्येक पाऊल मोजून टाकताना पावला पावलातलं अंतर वाढत गेलं प्रत्येक पाऊल मोजून टाकताना पावला पावलातलं अंतर वाढत गेलं तुझी पावलं दूरवर मी पाऊल खुणा जपत खोलवर क्या बात है क्या बात आहे म्हणजे ह्या तुमच्या चारोळ ऐकल्यावरती एक लक्षात येतं की कमीत कमी शब्दांमध्ये कमीत कमी अक्षरांमध्ये जीवनाचा किती मोठा आशय आपण सांगू शकतो आणि त्यामध्ये तुमचं चिंतन आणि त्या प्रत्येक चारोळीला जी एक खोली आहे ती स्थिमित करणारी आहे त्याचवेळी काही चारोळ्या ह्या अगदी दिलखुलास हलक्या फुलक्या किंवा अशा मनाला भावणाऱ्या तरुणाईला भावणाऱ्या अशाही विविध चारोळ्या या पाऊल ठसेमध्ये आल्या नंतर तुमची कविता या अल्पाक्षरी कवितेकडून पुढे गेली आणि मग मौनातल्या कविता आल्या तर त्या मौनातल्या कवितांपैकी एखादी तुमची आवडती कविता तुम्ही इकडे सादर करावी कवितेचं नाव आहे पंढरपूर अनंत वाटांनी चालत येणारी असंख्य पावलं अखेर मुक्कामी पोचतात असंख्य वाटांनी चालत येणारी असंख्य पावलं अखेर मुक्कामी पोचतात तेव्हा विठ्ठल विटेवरती उभा राहून त्यांचं स्वागतच करीत असतो तेव्हा विठ्ठल विटेवरती उभा राहून त्यांचं स्वागत करीत असतो रक्ताळलेल्या सुजलेल्या भेगाळलेल्या दुखावलेल्या मुरगळलेल्या ठणकणाऱ्या पावलांना वा पंढरीची माती लागताच जणू पंखच फुटतात पावलांना पंख पावलांना पंख पुटतात टाळमृदुंगाचे ताल जणू आभाळ बनतात मृदुंगाचे ताल जणू आभाळ बनतात विठू माऊली विठू माऊली उद्घेश उद्घोष करताना आभाळत सारं कवेत घेतात आभाळत सार कवेत घेतात क्या बात आहे यानंतरचा जो तुमचा कविता संग्रह आला कवितेच्या सावल्या ज्याला आसावरी काकडे या ज्येष्ठ मराठी कवयित्रीची प्रस्तावना लाभली तर या संग्रहातील एखादी कविता जिच्यामध्ये तुमच्या कवितेने घेतलेलं वेगळं वळण आपल्याला दिसून येईल अशा अशी एखादी कविता तुम्ही सादर करावी पावसावरचीच आहे एक कविता वेगळी माझं आणि पावसाचं नातं तुम्हाला सांगून कळायचं नाही माझं आणि पावसाचं नातं तुम्हाला सांगून कळायचं नाही सखा प्रियकर की आणखी कोण समजालो तरी समजायचं नाही औरुण सारं तयार असावं तर सोपतीला धावून येतो हा गोव्यातले स्पेशालिटी आहे पावसाची आवरून सारं तयार असावं तर सोपतीला धावून येतो एकटीच कशी जाशील म्हणत ऑफिसपर्यंत संगत करतो फिरायला जाताना छत्री घेतली की दुरून गंमत बघत असतो फिरायला जाताना छत्री घेतली की दुरून गंमत बघत असतो नेमकी छत्री घरी विसरले की येणा झिम्मा खेळू म्हणतो रेनकोट टोपी घालून जर जायचं मी ठरवलं बाहेर रेनकोट टोपी घालून जर जायचं मी ठरवलं बाहेर फुलकावण्या देत पुढे पळतो वाकुल्या दाखवीत नाही होतो गडबड करून जावं पुढं तर हा मागून धावत येतो <laughs> स्कूटरवरनं जाताना घेतलेला अनुभव आहे हा गडबड करून जावं पुढं तर मागून हा, हा धावत येतो क्षणात मला चिंब भिजून आला तसा निघून जातो घरात बसून कॉफी पिताना खिडकीवरती टकटक करतो घरात <laughs> बसून कॉफी पिताना खिडकीवरती टकटक करतो उघडून बघावी खिडकी तर पटकन घरातच घुसतो <laughs> भिजून आठवत राहावं तर आठवणीतच बरसत राहतो hmm. भिजून आठवत राहावं तर आठवणीतच बरसत असतो पुन्हा भेटायला बोलवलं तर पुढच्या वर्षीचा वायदा करतो पुन्हा भेटायला बोलवलं तर पुढच्या वर्षीचा वायदा करतो क्या बात आहे <स्तित> याच कविता संग्रहातली तुमची अजून एक कविता आहे पदरा पोर तर तीसुद्धा एक वेगळ्या अंगाने या आ आ, हो तस तस त्या बाळाकडे बघणारी आणि एक सामाजिक दृष्टिकोन दाखवणारी आहे प्रत्येक मुलीच्या आईला काळजी वाटतेच आपली मोठी मुलगी होत जाते तसं तसं आईची काळजी वाढत जाते आणि तशी काळजी मला पण होती आणि त्या ह्याच्यातून ही कविता सुचलेली आहे मला कवितेचं नाव आहे पदराखालची पोर पदराखालच्या पोरीला पदर कधी आला पदराखालच्या पोरीला पदर कधी आला बाळ मुठीत धरलेला हात कधी सुटला लुकलुकणारे डोळे भिरभिरायला लागले लुकलुकणारे डोळे भिरभिरायला लागले पापण्यांची फुलपाखरं बागडायला लागली चालताना पावलं ठेक्यात पडायला लागली चालताना पावलं ठेक्यात पडायला लागली अभिन अभिमानानं मानेबरोबर छाती उंचावली आरशात न्याहाळताना निरखावंसं वाटतं आरशात न्याहाळताना निरखावंसं वाटतं गालावरच्या खळीसाठी हसावंसं वाटतं वाटेवरची पोरं माना वळवून बघतात वाटेवरची पोरं माना वळवून बघतात वळून पाहिलं की कोपर खळ्या मारत <laughs> बदल तना मनात बदल तना मनात जादूई मस्ती आहे मुलगी मोठी झाली आईला धास्ती आहे मुलगी मोठी झाली आईला धास्ती आहे बरोबर सुरुवातीचं वर्णन ऐकता ऐकता शेवटचं वाक्य जे आहे ते एकदम वेगळा प्रकारचं क्लायमॅक्स आणि तिथे आपल्याला चमकायला होतं की हा कविता खरी कशाबद्दल आहे खूप सुंदर दया मित्रगोत्री असं म्हटलं की ह्या नावालाच एक लय आहे आणि त्यातून मित्रगोत्री म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याचं गोत्र जमदग्नी जमदग्नी म्हटलं की खूप रागावणारा कोपिष्ट माणूस असं म्हणतो तसं तुमचं गोत्रच मित्रगोत्री त्यामुळे मैत्र जमवणार मैत्रीचं गोत्र आमचं गोत्र पण मैत्रच आहे हो मैत्रेई गोत्र मैत्री मित्रगोत्री आड नावाला आणि शब्दशहा अर्थसुद्धा तुम्ही मित्रमैत्रिणी जमवणाऱ्या गोत्रातल्याच आहात तर गोव्या विद्या विद्यापीठामध्ये एकोणतीस वर्ष तुम्ही सहाय्यक ग्रंथपाल म्हणून नंतर वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होतात तर या काळामध्ये तिकडे पुस्तकं न्यायला संदर्भ ग्रंथ न्यायला मोठमोठे लेखक गोव्यातील लेखक गोव्याबाहेरील लेखक मराठीचे प्राध्यापक समीक्षक विद्यार्थी असे विविध प्रकारचे वाचक तिथे येत असतील आणि कायम पुस्तकांच्या सहवासात आणि पुस्तकप्रेमींच्या सहवासात अशी तुम्ही एकोणतीस वर्ष घालवलीत म्हणजे माझ्यासारख्या सगळ्यात साहित्यप्रेमींना हेवा वाटावा अशी तुमची नोकरी होती की स्वतः लेखन करताय आणि पुस्तक पुस्तकांच्या सहवासात तुम्ही दिवसभर आहात तर ग्रंथपाल म्हणून तिथे असताना त्या निमित्ताने तुम्हाला भेटलेले मराठी साहित्यिक किंवा त्यातल्या काहींशी तुमचा मैत्र जुळला असेल अशी काही मोठमोठी माणसं त्यांच्याबद्दलचे किस्से असं काही घटना आठवतात तुम्हाला तर त्या तुम्ही जरूर सांगा आम्हाला ऐकायला आवडेल मुख्य म्हणजे मराठीचे प्राध्यापक प्रल्हाद वडेर हुँ. हे मोठे लेखकच होते आणि समीक्षकही होते आणि त्यांचा सहवास मला तिथे मिळाला आणि त्याच्यानंतर सोमनाथ कुमार पंत ते पण मराठीचे अध्यापक सुम तडकोडकर हे पण लेखक आणि आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या सहवासात मला म्हणजे ते विद्या, विद्यापीठातच होते म्हणून आणि ते मराठी विभागामध्ये वेगवेगळे संमेलन भरवायची आणि कोणाला हे म्हणजे वर्कशॉप वगैरे घ्यायचे साहित्यिक साहित्य कार्यशाळा सा, वगैरे घेऊन मग तेव्हा मला तिथे मोठे मोठे लेखक आणि बाहेरून मा, गोव्यातलेच नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटकातून लेखक वाचक सगळे यायचे त्याच्यामुळं त्यांची ओळख मला झाली तसं कविता रथी हे कवितेला वाहिलेलंच एक मासिक आहे अतिशय प्रतिष्ठेचं आणि त्याच्यात त्याचे संपादक पूर्वी पुरुषोत्तम पाटील म्हणून होते ते एकदा कॉलेज युनिव्हर्सिटीत आले होते आणि सुदैवाने त्यांच्याबरोबर मला संवाद साधण्याची संधी मिळाली आणि मग त्यांनाही माझ्या मी थोड्या कविता दाखवल्या आणि त्यांना त्या आवडल्या पण आणि त्यांच्या त्या कविता रथीमध्ये फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीच्या अंकामध्ये दोन हजार चार मध्ये त्या प्रकाशित पण झाल्या होत्या बरं आणि ही मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते हा म्हणजे तिथे तुम्ही ग्रंथपाल असल्यामुळे त्यांना झाली आणि ही उत्तम संधी तुमच्यापर्यंत चालून आली पुढची चर्चा करताना मला एक तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे दयाताई की ग्रंथालयामध्ये तुम्ही ग्रंथपाल म्हणून होतात आणि अभ्यासक्रमातली पुस्तकं मराठीच्या नेण्यासाठी विद्यार्थी येत होते वेगवेगळ्या पु लेखकांची पुस्तकं अभ्यासक्रमातली नेत होते नंतर एकदा असं घडलं की तुम्ही जेव्हा विद्यापीठातच होतात ग्रंथपाल म्हणून तेव्हा गोवा विद्यापीठाच्याच मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या कवितांचा समावेश झाला तर अशावेळी जेव्हा विद्यार्थी ते पुस्तक न्यायला यायचे तुमच्याकडे तेव्हा काय वाटायचं नरेंद्र बोडके गोव्यातील ज्येष्ठ कवी त्यांनी पुस्तक ते प्रकाशित केलं होतं प्राति प्रातिनिधिक कविता संग्रह त्यात माझ्या कविता त्यांनी समाविष्ट केल्या होत्या आणि जेव्हा त्या अभ्यासक्रमाला लागलं असं आम्हाला कळलं तेव्हा खरं बरं वाटलं खूप छान वाटलं आणि मग जेव्हा मी ग्रंथपाल म्हणून तिकडे म्हणजे सगळ्यांना मदत करायची रेफरन्स द्यायची हो तेव्हा मुलं ओळखत होते खूप जण मला आणि तेव्हा ती मग जेव्हा ते पुस्तक लागलं आणि त्यांच्या मनात प्रश्न यायचा की ही कवयत्री आणि त्या मित्रगोत्रीबाई सेम आहेत का मग नाव तर सेम आहे मग त्या अगदी खूप कौतुकानं लाजत लाजत त्या मुली आणि मुलं सगळे यायचे आणि विचारायचे बाई ह्या तुमच्याच कविता आहेत का तर मग मला हसायला यायचं अगोदर म्हटलं हो माझ्याच कविता आहेत मग तेव्हा जेव्हा ते म्हणायचे की आम्हाला थोडं समजून सांगाल का त्याचं काहीतरी मग मग थोडं मी समजायचे कशी लिहिली का लिहिली कविता कुठल्या उद्देशानं लिहिली आणि त्याचं बॅकग्राऊंड असं थोडं समजावून सांगायचे मग ते म्हणाले आम्हाला ह्याचा अभ्यासाला खूप उपयोग होईल मग तेव्हा खूप खूप बरं वाटायचं तसं म्हणजे आधी एक ग्रंथपाल म्हणून जी ओळख होती त्याला अभियत्री म्हणून पण माझी तिथे ओळख निर्माण केली बर बर मला वाटतं त्यानंतर अजून एका विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये तुमच्या कविता आहेत तर त्याही बद्दल थोडं सांगा कपूर वासनिक म्हणून दिल्लीचे एक गृहस्थ आहेत आणि ते कवी पण आहेत आणि त्यांनी एकदा असं निरोप पाठवला हो की तुमच्या काही कविता प्रकाशित करायच्या आहेत प्रातिनिक संग्रहासाठी तुम्ही फाटवाल का मी त्यांना पण कविता पाठवल्या आणि तो पण संग्रह प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित झाला तर नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये तो अभ्यासक्रमाला लावला गेला बरं बरं आता सुद्धा आहे आता नांदेड याच्यामध्ये तर या सगळ्या कविता म्हणजे पुस्तकातून आम्हाला भेटतातच आहेत पण अनेक ठिकाणी आजवर तुम्ही या कवितांचं सादरीकरण केलंय तर तो सादरीकरणाचा अनुभव कसा होता किंवा सादर करतानाची सुरुवात आणि नंतर त्याच्यामध्ये मिळवलेलं कौशल्य हाही एका बाजूनी प्रवास किंवा ते सादरीकरण करण्यासाठी कोणी मदत केली सुधारण्यासाठी किंवा जास्त परिणामकारक होण्यासाठी कोणी मदत केली असा हा सगळा प्रवास तुम्ही सांगा नक्कीच आहे कारण माझ्या कविता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे स्वतःसाठी लिहित होते मी कुठे प्रकाशित केल्या नव्हत्या आणि जेव्हा ते नारायण आठवले गोमंतकाचे एडिटर होते तेव्हा त्यांनी एक उपक्रम सुरू केला होता कवी कवीची ओळख आणि त्यांच्या कविता असं मग ते अर्ध पानभर असायचं त्याच्यामध्ये मी माझी ओळख आणि हे दिल्यावरती मग जरा माझं थोडं सगळं कळायला लागलं ला की ह्या कविता पण लिहितात म्हणून मग कवी संमेलनाला बोलवणं बोलवायला लागले लोक आणि तेव्हा कविता कशी सादर करायची असते ह्याचं काही मला ज्ञान नव्हतं आणि कशी सादर केली तर कशी परिणामकारक होते हे पण मला कळत नव्हतं मग एकदा मार्शेलमध्ये एक मार्शेल कवी संमेलन होतं बर जुलैच्या महिन्यामध्ये असाच मोठा पाऊस होता आणि तिथं आम्ही विष्णू वाघच्या अध्यक्षतेखाली आमचं कवी संमेलन होत बर आणि विष्णू वाघ होते आणि इतर एक वीस पंचवीस कवी पण होते आणि विष्णू वाघ म्हणजे सादरीकरणातील बाप राजा राजा तर त्यांनी सादर केल्या म्हणजे माझ्या सगळ्या झाल्या आणि मोठा पाऊस होता म्हणून आम्ही सगळे कार्यक्रम संपल्यावरती पण थांबलो मग तेव्हा विष्णू वाघनी माझी कविता मागून घेतली आणि ते म्हणायला लागले कशी वाचायची ती मी तुम्हाला सांगतो आणि तिथं मी वाचून माझा पहिला धडा सुरू झाला त्यांनी सादर केली कविता इतक्या एकतर त्यांचा आवाज अगदी दमदार होता आणि सादरीकरण पण त्यांचं जबरदस्त होतं हो। ते इतकी परिणामकारक झाले की मलाच आश्चर्य वाटलं माझी कविता ही माझीच आहे का मग त्याच्यानंतर माझी मैत्रीण शेजारी म्हणा मैत्रीण म्हणा शुभांगी सरदेसाई त्यांनी मला सांगितलं की कसं वाचायचं चा, सादर करायचं आणि तुला जर कॉन्फिडन्स नसेल तर आरशा पुढे उभे राहून वाचत राहा म्हणजे तुझा तुला चेहऱ्यावरचे हावभाव कळतील कसं बोलते हा, हा, ते कळेल आणि माझी मातृभाषा करडी असल्यामुळं शिक्षण जरी मराठीतून झालं तरी काही वेळेला मला मराठी म्हणजे शब्द पटकन येत नाही त्यावेळी तिने सांगितलं नाही ते सारखं घोकत राहायचं म्हणजे आपोआप येतात आणि त्याचं मी त्यांनी पण मला मदत केली खूप आणि त्यांच्या मदतीमुळं मी सादरीकरण करायला लागले आणि लोकांना आवडलं आणि कविता मग सादर करत गेले बरोबर आहे कारण कुठल्याही कलाकारासाठी समोरून जी दाद येते रसिकाची ती दादच त्याचा हुरुक वाढवते आणि त्याची शी सर्जनशीलता अजून बहरून येते तर हे कवितेचं सादरीकरण जसं तुम्ही आता छोट्या छोट्या कवी संमेलनांचं म्हटलं तसं अनेक प्रतिष्ठेच्या साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही निमंत्रित कवयित्री म्हणून कविता गोव्यामध्येही आणि अखिल भारतीय पातळीवरही सादर केला तर तो थोडासा प्रवास आम्हाला सांगा Uh, पणजी पणजीमध्ये मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं uh, त्याच त्यामध्ये निमंत्रित कवी म्हणून मी आमंत्रित होते नंतर ठाण्याला झालं होतं तेव्हाही मी निमंत्रित अखिल भारतीय मराठी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित होते गोव्याचं प्रतिनिधित्व गोव्याचं प्रतिनिधित्व आणि नंतर इथे गोव्यात खूप संस्थेतर्फे संमेलनं होतात त्यात महत्वाची म्हणजे शारदा ग्रंथ संग्रह संग्रह ग्रंथ प्रसारक मंड़। प्रसारक मंडळाची महिला साहित्य संमेलन इतर महिला मेळावे होतात पण शारदा ग्रंथालय महिला साहित्य संमेलन घेते दरवर्षी आणि तिथं मला त्यांनी निमंत्रित केलं आणि तिथूनही मी कवितेचं सादरीकरण वगैरे केलं म दाद उत्तम मिळायची दुसरं दर महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या दरवर्षी जानेवारीमध्ये किंवा डिसेंबर एंडला जे शेकोटी साहित्य संमेलन होतं तिथं मी निमंत्रित कवी असायची आणि तिथून पण कविता सादर केल्यात आणि इतर दल आहे नंतर मुख्य कवी काव्यसंध्या पण जिथे संधी जडगाव मधली काव्य मैफल आणि आता तसंच कोंड्यामध्ये काव्य शारदा शारदा पुन्हा शारदा ग्रंथालयाने सुरू केलं तरी हा त्या संस्थे मैफली सगळ्या मैफलीत मी अगदी आवडीनं भाग घ्यायची आता जरा कमी झालंय पण तरी भाग घ्यायची आणि तिथे काविता जी दात त्यांच्याकडून मिळते बरोबर ती दाद घेण्यासाठी कविता लिहाव्या असं वाटायचं क्या बात आहे मग ह्या दाद देण्यामध्ये मा दे, मा ग्रेट माणूस म्हणजे अशोक बोरकर बरोबर आता आपल्यात नाही आपल्यात नाहीत पण त्यांनी जी दाद ते दाद द्यायचे मनापासून दिलखुलास म्हणतात मन तसं हो आणि त्या दादीसाठी तरी ती दाद मिळावी म्हणून तरी नवीन कविता लिहावी सादर करावी असं वाटायचं किंवा आणि आता कविता कविता बोरकर पण काव्य मैफलचं हुरा धुरा अगदी हिरिरीनं सांभाळतायत त्याच्यामुळं त्या कविता म्हणजे ह्या सगळ्या संस्थांनी मला कवी म्हणून मोठं केलं आहे हे मी त्यांचे ऋणी आहे प्रश्नच नाही अजून एक मला तुम्हाला असं म्हणायचं की हा कवितेचा प्रवास तुमचा तीन संग्रह प्रकाशित झाले तर अजूनही हा पुढे प्रवास चालू आहे का आगामी काय आगा प्रकाशित होऊ घातले हो मी आणखी दोन कविता संग्रह येऊ येतील एवढ्या कविता आहेत आणि ह्या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षीच्या पहिल्या प्रकाशनाच्या वाटेवर दोन कविता संग्रह गोत्रींचे आहेत आणि कविता सोडून तुम्ही इतर अजून कुठले साहित्य प्रकार आजवर हाताळलेत किंवा इथून पुढे तुमचा हाताळायचा मानस आहे थोडे मी ललित लेख लिहिलेले आहेत आणि त्याचा पण एक संग्रह काढायचा विचार आहे आणि इथून पुढे म्हणशील तर मला व्यक्तिचित्रणात्मक चित्र लेखन करायचंय आणि त्या दृष्टीनं मी म्हणजे माझ्या जुन्या म्हणजे आजी माझे आजोबा अशी थोडी व्यक्ती डोक्यात आहेत आणि थोडंफार लिखाण केलेलं आहे आणि तुम्ही इतक्या सगळ्या गावांमधून लहानपण गेलंय त्यामुळे कितीतरी विलक्षण व्यक्तिमत्व तुम्हाला नक्कीच भेटली असतील त्या काळामध्ये तुमच्या आईच्या अशा कुठल्या या अनुषंगाने म्हणजे मग मी पुन्हा येते लेखन प्रकाराकडे या अनुषंगाने अशा आईचे कुठली आठवणी आहेत का म्हणजे तुम्ही म्हणाल की तिचं खूप कानडी वाचन होतं आणि खूप विचार करायची ती तर तिने असं लहानपणी काही सांगितलेलं जे तुम्हाला नंतरच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडलं नक्कीच म्हणजे जे ऐकून आम्हाला आणि दूरदर्शनच्या सगळ्या दर्शकांनाही त्यातून काहीतरी मिळेल असं काहीतरी जरूर सांगा Uh, माझी आई जास्त शिकली नव्हती फक्त सातवी पास होती पण तरीही तिला हिंदी वाचायला येत होतं कानडी वाचायची ती आणि बंकिमचंद्र चटर्जी ह्या बंगाली लेखकाच्या जवळजवळ सगळ्या कादंबऱ्या तिने कानडी अनुवादित सगळ्या वाचल्या होत्या आणि ती आवड आमच्यामध्ये वाचनाची आमच्यामध्ये आली होती माझे वडील पण जास्त शिकले नव्हते पण त्यांना वाच वाचाय वाचलेलं आवडायचं दुसरे वाचाय ते आवडायचं वाचा, वाचा वाचा आणि ते पुस्तकं आणून आणून द्यायचे आईला पण आणि आम्हाला पण मग त्याच्यामुळं ते वाचनाची एवढी आवड आम्हाला तिथे निर्माण झाली पण आई नेहमी सांगायची की तीन गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत दया लक्षात ठेव कायम मग त्या गोष्टी म्हणजे एक जे घडतं हो, ते देवाच्या इच्छेनं आणि जे घडतं ते आपण टाळू शकत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे होतं त्याला आपल्याला म्हणजे तोंड द्यावंच लागतं त्याच्या म्हणून त्यातूनही कर दिशा मिळणार चांगल्यासाठी घडतं मग मी म्हंटल ठीक आहे असं ते आम्ही तेव्हा बोलायचं आणि विसरून जायचं पण हे नंतर मला जेव्हा मी माझे मिस्टर गेले अगदी तरुण्यात म्हणता येणार नाही पण तरी बावीस बावन्न वर्षाचे होते ते नाही माझ्या एकोणचाळीस वर्ष एकोणचाळीस वर्षाचे होते मी तेव्हा आणि ते गेले तेव्हा मला आई म्हटलेलं सारखं आठवायचं हो की जे हे गेले ते सगळं देवाच्या इच्छेने झालं जे आपण टाळू शकत नाही पण ह्यातून माझं काय बरं झालं असा मला नेहमी प्रश्न पडायचा तिसऱ्या गोष्टीचा अर्थ लाग अर्थ लागत नव्हता पण जेव्हा असा एखादा एक प्रसंग बघितला की ज्यामध्ये दीड वर्ष माणूस कोमामध्ये होता आणि त्या काळामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे त्याला तर त्रास होत झालाच ना कोमामध्ये असल्यामुळे त्याला काही हो कळत नव्हतं पण घरचे किती त्रासदायक त्यांनी परिस्थिती केली भोगली ते सगळं बघून मला वाटलं की ते तडकाफडकी हार्ट अटॅक येऊन गेले ते एका दृष्टीनं चांगलं झालं ना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आणि मेबी तुम्ही, तुम्ही पण खंबीर झाला आणि त्या ह्याच्यातून घटनेतून मला म्हणजे इतकं हे मिळालं की आई म्हणते ते खरं होतं आणि असं म्हणजे आपण सहनशक्ती वाढली बळ मिळालं जे होतं ते चांगल्यासाठी म्हणजे हे चांगलं झालं मी माझ्या पायावर उभी राहिले कारण ते असताना मी काहीच करायची नाही hmm. सगळं hmm. तेच बघायचे आणि त्याच्यामुळं मग मला सगळं सगळं माझ्यावरती येऊन पडलं ना सतरा वर्षाची मुलगी yeah. तिचं सगळं बघायचं माझी नोकरी सांभाळायची घरातलं बघायचं त्याच्यामुळं ते सगळं सहनशक्ती म्हणा ते करण्याची खंबीरता म्हणा बळ हे माझ्या चांगल्यासाठीच असं असावं असं असा वाट <laughs> आता वाटतं आता पुन्हा एकदा आपण तुमच्या का साहित्य प्रवासाकडे येऊया तर व्यक्तिचित्रणात्मक लेखन तुम्ही आता करणार असं म्हणालात याही पलीकडे मला आठवतंय की मागच्या काही वर्षांमध्ये तुमच्याशी बोलताना ग्रंथव्यवहाराशी निगडीत अशा अनेक प्रकल्पांमध्ये तुम्ही काम करत होतात तर ते कशा प्रकारचं काम होतं म्हणजे लायब्ररी सायन्स किंवा ग्रंथालय शास्त्राशी निगडीत अशी अनेक कामं तुम्ही करत होतात पॅरलली म्हणजे हे तुम्हालाही आता म्हणजे आता लक्षात आलं असेल की किती विविध क्षेत्रामध्ये आपण एका वेळी लढत होतो इंडेक्सिंग म्हणजे संदर्भ सूची म्हणतात त्याला मराठीतून आणि ते प्रत्येक म्हणजे रेफरन्स पुस्तकाला इंडेक्स असतोच तर ते संदर्भ सूची बनवायचं काम मला मी करायची मला त्याच्यात आवड होती आणि मराठी अकादमीनं पब्लिश केलेल्या मराठी साहित्याचा इतिहास गोमंतकीय मराठी साहित्याचा hmm. इतिहास त्याची दोन खंड प्रकाशित झाली आणि त्या दोन्ही खंडाची जवळजवळ पाच hmm. पाचशे पानाचं आहे ते आणि त्याचा hmm. इंडेक्सिंग मी केलं आणि त्याला मला कुमारपंत सर आणि ना एस एस नाडकर्णी ह्या दोघांचं सहकार्य मिळालं आणि त्यांचं मदत मिळाली मार्गदर्शन मिळालं hmm. त्याच्यामुळे मी ते काम करू शकले आणि त्याच्यात वेळ पण खूप चांगला जायचा खूप वाचन व्हायचं पूर्ण वाचल्याशिवाय त्याला काय महत्वाचं आहे एक तर लेखक संदर्भ सूची म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं संदर्भ सूचीमध्ये एक विषय सूची असते आणि दुसरं सब्जेक्ट इंडेक्स म्हणतात त्याला आणि दुसरं ऑथर इंडेक्स म्हणतात म्हणजे लेखकांची त्याच्या पुस्तकामध्ये कुठली कुठले लेखक आले त्यांची नावं ती अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडायची आणि जे विषय आले महत्वाचे म्हणजे सगळ्याच विषय नाही एखाद्या पर्टिक्युलर याच्यावरती विषयावरती पुस्तक असेल तरी जे वारंवार रिपीट होतं ते विश्या, विश्या इंडे, है है त्या विषयानुसार अल्फाबेटिकली इंडेक्स करायचं त्याला संदर्भ सूची म्हणतात म्हणजे तुम्हाला कुठल्या एका विषयाचं पुस्तकामधल्या पर्टिक्युलर सब्जेक्टची माहिती हवी असेल तर डायरेक्ट तुम्ही इंडेक्स बघून त्या पेजवरती जाऊन ती माहिती मिळू शकता बरं म्हणजे असं एखादं पाचशे पाणी एखादा खंड असेल कुठल्या संशोधनात्मक पुस्तकाचा वगैरे तर त्याचा संदर्भ सूची करायला साधारण किती वेळ लागायचा कमीत कमी तीन महिने जास्तीत जास्त सहा महिने सो अशा किती प्रकल्पांवर तुम्ही काम केलं मराठी अकादमीचं तर झालंच शिवाय hmm. महाराष्ट्रातल्या एक दोन लेखकांची मी दोन तीन चार पुस्तकं इंडेक्सिंग करून दिलेली आहेत hmm. आणि त्याच्यात म्हणजे मला म्हणजे खूप आवड होती त्याच्यामुळं ते आवडीचं काम मी आवडीने करायचे पण आजच्या काळामध्ये मला वाटतं आम्ही जेव्हा टाईप हो, करत जातो तेव्हाच आपल्याला कम्प्युटर अनेक गोष्टी सजेस्ट करत असतो की इथे मार्कर लावा ते ते म्हणजे ती प्रोसेस आता कशी होते ऑटोमेशनची ऑटोमेशन मध्ये म्हणजे तुम्ही जे लेखकाला महत्वाचं वाटतं लेखकाची तर सूची माहीतच असतं वेगवेगळे लेखक आले की त्याला अंडरलाईन करत गेलं की आपोआप ते ॲटोमॅटिकली होऊन जातं पटकन आणि सब्जेक्टचं लेखकाला ले जर वाटलं अमुक अमुक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे याच्यामध्ये तर त्याच्या खाली पण अंडरलाईन करत गेलं तर ते पण वेगळं होतं आणि ते, ते आता कॉम्प्युटरमुळं अल्फाबेटिकली अरेंजमेंट पण ॲटोमॅटिक झालं आहे आम्ही जे तीन चार महिन्यात जे काम करायचं ते एक तासाभरात दोन तासात होऊन जात ते काम बरोबर बर, मार्क बर। केलेलं असले तर त्याच्यामुळं आता ते इंडेक्सिंग फारसं कोणी क... म्हणजे करायला व्यक्तिशा देत नाही मॅन्युअली करायची गरज, गरज, गरज पडत नाही तरी पण हे शास्त्र काय असतं हे थोडस कळणं कारण मलाही माहिती नव्हतं की याच्यामध्ये काय काय प्रकार असतात त्यामुळे जरी आज कम्प्युटरनी केलं तरी पण आपण समजा लेखक असू किंवा आजचे नवोदित लेखक असतील तर त्यांनाही याचा वापर आपलं पुस्तक लिहिता लिहिताच करतात खूपशा कॉलेजमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायला येणाऱ्या मुलांना पण हा पुस्तकाला इंडेक्स असतं हे माहीत नसतं बर आणि इंडेक्स म्हणजे आम्हाला फक्त सुरुवातीची अनुक्रमणिका का माहिती नाही त्याला <laughs> <laughs> page, हाँ, हाँ. ते अनुक्रम कंटेंट म्हणतात कंटेंट पेज ते कंटेंट पेज आणि इंडेक्स हे दोन्ही असतात रेफरन्स पुस्तकांना सगळ्या टेक्स्ट बुकला वगैरे नसतं ते मग ते त्याच्यामुळं मी त्यांना मुलांना अगोदर शिकवायची हे रेफरन्स पुस्तक कसं रेफर करायचं तर हे पुस्तक बघताना तुम्हाला जी माहिती पाहिजे ती अल्फाबेटिकली बघून घ्या आणि त्याची माहिती अमुक बनव आहे सगळं पुस्तक वाचायची गरज नाही एवढं पान वाचलं की तुमचं काम झालं मुलं पण पण खुश खुश मी बरोबर मला वाटतं कदाचित पुढच्या जमान्यात आता मुलं पुस्तकच हातात घेत नाही त्यामुळे त्यांना डायरेक्ट गुगल किंवा ए आय आणून देईल समोर काय हवंय ते त्यामुळे हे ऑटोमेशनचं कौतुकही मला वाटतं आता पुढच्या एक दोन वर्षात राहणार नाही ह्याच्यावरती माझं एक सजेशन आहे गुगलमध्ये तुम्ही जे काय सर्च कराल त्याची म्हणजे हजारो लाखो पानं येतात धडाधड 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 हो। त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं हे शिकायला तरी तुम्हाला पुस्तक हातात घ्यावं लागेल <laughs> क्या बात आहे <laughs> बरोबर आहे कारण असं क्रॉस चेकिंग न केल्यामुळे अनेक विनोद घडतात निवेदकांकडून घडतात वक्त्यांकडून घडतात आणि मग नंतर लक्षात येतं की मी जे सांगितलं ते चुकीचं होतं किंवा ते दुसऱ्याच कोणीतरी लिहिलं होतं त्यामुळे तुम्ही आता जे सांगितलं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा आपण तुमच्या काही कवितांचा आस्वाद घेऊया कारण कवयित्री म्हणून तुमची ओळख आहे आणि कविता झाल्याने असं व्हायला नाही पाहिजे जसं आपण पहिल्या भागामध्ये पाहिला होता तुमच्या कवितेचा प्रवास की बऱ्याच कवितांचा प्रवास हा अंतर्मुख करणारा किंवा आ, आपल्या जाणीवा दुःख मानवी भावभावना याच्या भोवती फिरणारा जो पुढे नंतर सामाजिक विषय आध्यात्मिक विषय अशा पद्धतीने आत डोकावणारा असा होत गेला तर अशाच तुमच्या आवडीच्या काही कविता तुम्ही सादर कराव्यात त्यातली मला एक आवर्जून तुम्हाला फरमाईश करावीशी वाटेल ती म्हणजे ओझ नावाची कविता कारण आणि त्याबद्दलही म्हणजे किंवा मी थोडंसं असं म्हणेन की ती कविता मला अशासाठी आवडली की रामायणातले किंवा आपल्या पुराण कथातले अनेक संदर्भ की अहिल्येचा उद्धार असू दे रामाने केलेला किंवा कबीराचे शेले राम विणायचा अशी एक दंतकथा पण किंवा आख्यायिका म्हणा ती आपल्यापर्यंत येते अशा अनेक गोष्टींचे संदर्भ इतक्या विलक्षण पद्धतीने त्या कवितेमध्ये गुंफलेले आणि तुम्हाला सांगायचं ते काहीतरी असं विचक्षण एका क्षणी आपल्याला असं अरे असं right. वाटायला लावतं तर ती कविता तुम्ही सादर करावी असं मला वाटतं कवितेचं नाव आहे ओझ आयुष्याचे ओझे जड झाले तेव्हा hmm. आयुष्याचे ओझे जड झाले तेव्हा चुंबळ करून माथ्यावर घ्यावं म्हटलं hmm. कबीराकडे शेला मागितला चुंबळ करण्यासाठी hmm. कबीराकडे शेला मागितला तर रामानं नेला म्हणत त्याने हात झटकले हो oh. <laughs> जाऊ दे विष पिऊन जीवन संपवावं म्हटलं ओझ जड झालं mm. म्हणून जाऊ दे विष पिऊन जीवन संपवावं म्हटलं तर आणि मीरेकडे विष मागितलं mm. आणि मीरेकडे विष मागितलं तर कृष्णानं नेलं म्हणत ती तंद्री लावून बसली बरं कारण आपण असं म्हणतो की विष मीरेनं पिलं पण त्याचा इफेक्ट कृष्णावरती झाला म्हणून मनाचा दगड करून जगूया म्हणत अहिल्याकडे गेले <laughs> मनाचा दगड करून जगूया म्हणत अहिल्येकडे गेले तर राम इथूनच चालत गेला आणि सगळ्या दगडांची फुलं झाली म्हणत ती हसायला लागली <laughs> शेवटी खुद्द कृष्णाचीच मदत मागावी म्हटलं <laughs> शेवटी खुद्द कृष्णाचीच मदत मागावी म्हटलं तर तो ओठावर बासरी ठेवून प्यालेलं शर विष शरीरभर मोजवत बसलेला <laughs> तर तो प्यालेलं विष शरीरभर मुरवत बसलेला आणि रामालाच विचारावं म्हटलं तर सीतेच्या दुःखात तोच अखंत आखंट बुडालेला <laughs> काय करावं म्हणत मी नकळत ओझं उतरवून खाली ठेलो हां <laughs> काय करावं म्हणत मी नकळत ओझं उतरवून खाली ठेवलं आणि आता मी मुक्त <laughs> आणि आता मी मुक्त कुठल्याही ओझ्याशिवाय वा <laughs> इथं मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते हल्लीच म्हणजे मागच्या ह्या मागच्या महिन्यामध्ये विनय बापट ह्या प्रोफेसरांनी मरा विद्यापीठात आहेत ते त्यांनी याच्यावरती खूप छान रसग्रहण केलेलं आहे हो ते प्रेक्षकांनी जरूर वाचावं बरोबर हां मीही वाचलो होतं आणि त्यामुळेच मी, त्या मी मुद्दाम ह्या कवितेची फरमाईश केली यासाठी की म्हणजे मीरा काय किंवा अहिल्या काय किंवा हे सगळेजण एका वेगळ्या पद्धतीने ते जो नकार देतात ना कोणी हात झटकतं कोणी हसतं कोणी तंद्री लावून बसतं हे जे आहे ते खूप सुंदर पद्धतीने तुमच्या कवितेमध्ये गेलं आहे अजून एखादी तुमच्या आवडीची कविता कवितेची सोबत हा कितीतरी शतकं उलटून गेली मी इथंच उभी आहे कितीतरी शतकं उलटून गेली मी इथंच उभी आहे तुझी वाट पाहत बर जाताना सांगितलं नाहीस जातो म्हणून किंवा येतो म्हणूनही जाताना सांगितलं नाहीस जातो म्हणून किंवा येतो म्हणूनही मी ताटकळत उभी येशील येणार नाहीसच्या संभ्रमात बर आता ऊन पाऊस वारा चंद्र चांदण तारा साऱ्यातून तुझाच भास होतो आता ऊन पाऊस वारा चंद्र चांद्र तारा साऱ्यातून तुझाच भास होतो म्हणता म्हणता कवितेत उमटतो आणि म्हणूनच कदाचित मी अजून इथंच आहे आणि म्हणूनही कदाचित मी अजून इथंच आहे तुझी वाट पाहात कवितेच्या सोबतीनं तुझी वाट पाहात कवितेच्या सोबत बात आहे आणि मला वाटतं आजच्या ह्या भागाचा एक गोड शेवट करताना एक गोड आठवण तुम्ही सांगा आ, की शांताबाई शेळके आणि अरुणा ढेरी अगदी थोडक्यामध्ये ती छोटीशी आठवण की कशी तुमची तेव्हापासून मैत्री झाली शांताबाई शेळके एका एक समारंभासाठी कला अकादमीत आल्या होत्या बर आणि तेव्हा त्यांची ओळख माझी थोडीशी झाली होती फोंड्यामध्ये मडगावला काव्य शिबिर होतं त्याच्यात थोडी त्यांच्या आणि निरंजन उजगरांशी आणि तेव्हा त्या आल्यात म्हटल्याबरोबर मी त्यांना भेटायला गेले दोघींना आणि मग त्यांना विनंती केली की तुम्ही माझ्या घरी याल का But... तर त्या अगोदर म्हणाल्या नाही ग हल्ली गुडगे दुखतात आपल्याला जिने बिने चढायला तर मग मी म्हंटल अरुणाताईना की कसंही करून घेऊन या ना प्लीज मग त्या शांताबाई म्हणायला लागल्या जेवायला काय करशील तर मी म्हंटल तुम्ही म्हणाल ते करीन काय हवंय तुम्हाला तर म्हणाला जो भाकऱ्या करशील बर पिठला आणि भाकरी खायची आहे मला इतका आनंद झाला आणि सुदैवानं माझ्या घरी होतं पण सगळं आणि मग त्या दोघी घरी आल्या आणि माझ्याकडे जेवल्या आणि माझ्या इतर कवयित्री मैत्रिणी पण थोड्या आल्या होत्या आणि सगळ्यांच्या सहवासात आम्ही अर्धा एक तास आम्ही व्यवस्थित काढला ती अगदी आयुष्यभर जपून ठेवावी हृदयाच्या कप्प्यात अशी आठवण बात आहे आणि मला वाटतं तिथपासून जे डॉक्टर अरुणा धेरे यांच्याशी तुमची मैत्री झाली ती आजपर्यंत आणि तुमच्या अनेक पुस्तकांच्या प्रकाशनांना कवितेची निवड करायला अशा सगळ्यालाच डॉक्टर अरुणा ढेरे यांच्यासारख्या विदुषी मैत्रिणीची मदत आणि सहाय्य असणं आशीर्वाद असणं यासारखं भाग्य खरंच नाही भाग्य समजते मी त्यांच्यासारख्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत अरुणाताईचे मनापासून आभार आणि त्यामुळेच आज तुमचा म्हणजे ग्रंथपाल म्हणून आई म्हणून पत्नी म्हणून वेगवेगळ्या गावातलं लहानपण त्याच्यात वाचनाची आवड जपणं तुम्हाला प्रवासाची खूप आवड आहे देश विदेशात तुम्ही अनेक ठिकाणी फिरून आला आहे तर हा तुमचा चहू अंगाने चाललेला प्रवास आणि तुमच्या मनातले भविष्यकाळातले साहित्याशी निगडित प्रकल्प किंवा प्रवास वर्णनंसुद्धा इतक्या प्रवासातून जर तुम्ही लिहिणार असाल तर या सगळ्यांसाठी माझ्या अगदी मनापासून भरभरून तुम्हाला शुभेच्छा आणि ही मौनातली वाट किंवा कवितेच्या सावल्या या अजून दूरवर पडत राहू देत आणि असाच आम्हाला आनंद सर्व रसिकांना दया मित्रगोत्री या कवयित्रीच्या लेखनातून मिळत राहू दे या शुभेच्छा देते आणि थांबूया खूप खूप धन्यवाद धन्यवाद